नमस्कार, हेल्दी कुक विद राजश्री मध्ये आपणा सगळ्यांना स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तोंडात टाकल्यावर विरघळणारे पॉपकॉर्न। तोंडात विरघळणारे पॉपकॉर्न कसे बनवायचे ते स्पेशल टिप्स सह मी सांगणार आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग बनवून घेऊया सर्वांच्या आवडीचे पॉपकॉर्न, तेही वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये। पॉपकॉर्न बनवण्यासाठी ही वेगळ्या प्रकारची मकई घेतलेली आहे, जी स्पेशली पॉपकॉर्न साठीच आहे। चला तर मग आता पॉपकॉर्न करून घेऊया। पॉपकॉर्न बनवण्यासाठी मकईचे दाणे घेतलेले आहेत, हळद, मीठ आणि बटर। कढई तापायला ठेवलेली आहे, त्यात थोडं तेल आणि बटर घालून घेतलेलं आहे। आपल्याला हवं असेल तर आपण पूर्ण बटरमध्येही पॉपकॉर्न करू शकतात। आता हे बटर विरघळल्यानंतर जेवढं आपलं ऑइल आणि बटर आहे त्यात बसतील एवढेच पॉपकॉर्न आपल्याला घालायचे आहेत। मग आपण ते कमी जास्त कितीही करू शकतो। आपण बघू शकता की पॉपकॉर्नच्या आजूबाजूला तेल सुटलेलं आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करून हे पॉपकॉर्न जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत त्यांना सतत असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे मग ते तेलात छान फ्राय होतात आणि अगदी छान असे मऊ होतात, म्हणजे मग ते तोंडात टाकल्यानंतर लगेच विरघळतात। जवळजवळ एक मिनटापर्यंत आपण हे पॉपकॉर्न फ्राय करून घेतलेले आहेत। आपण बघू शकता ते अगदी टुंब असे फुगलेले आहेत। आता गॅसची फ्लेम मी हाय करत आहे। आता त्यांना फुटायला सुरुवात झालेली आहे, मी त्यात थोडीशी हळद घालून घेत आहे। हे टोटली ऑप्शनल आहे, आपण बघू शकता। आता ही पॅन कव्हर करून ठेवत आहे आणि गॅसची फ्लेम हाय केलेली आहे। छान पॉपकॉर्न फुटण्याचा असा आवाज येत आहे, म्हणजे आपले पॉपकॉर्न अगदी छान होत आहे। आता आवाज बंद झालेला आहे, याचा अर्थ पॉपकॉर्न सगळे फुटलेले आहेत। आता गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि एक मिनिटानंतर आपण झाकण बाजूला करायचं आहे। आता आपण कढईचं झाकण उघडून घेणार आहोत। वाव, आपण बघू शकता किती छान असे पॉपकॉर्न फुटलेले आहेत। आपण बघू शकता अगदी छान मोठे मोठे आणि सुगंध तर सारा किचनमध्ये पसरलेला आहे। आता ह्या पॉपकॉर्नमध्ये आपण आपल्या चवीनुसार मीठ ऍड करून घेणार आहोत। चला तर मग हे रेडी झालेले आहेत सॉल्टेड पॉपकॉर्न। आता ह्या पॉपकॉर्नमध्ये मी मॅगी मसाला टाकून घेत आहे, जो सगळ्यांचा छोट्या मुलांचाही आवडीचा असतो। आणि आपण बघू शकता हे रेडी झाले मसाला पॉपकॉर्न। हे आहेत पाणीपुरी फ्लेवर पॉपकॉर्न, हे आहेत हक्का नूडल फ्लेवर। गरमागरम अशा पॉपकॉर्नवर आपण हवा तो मसाला टाकून हव्या त्या फ्लेवरमध्ये हे बनवू शकतो। तर मग टेस्ट करून बघूया हे मसाला पॉपकॉर्न। अगदी टेस्टी आणि खूप असे मऊ, तोंडात टाकल्यावर पाणी होणार आहे। मग असे पॉपकॉर्न तुम्ही घरी नक्की बनवा आणि कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे नंतरचे माझे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील। धन्यवाद।